केल्या उत्साली टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकवीरच्या चरणी नतमस्तक होऊन आपण जाऊया भव्य दिव्य क्रीडांगणावरती जिथे पहिलीच मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. चांगली स्पर्धा आणि स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज केली जाते आई एकवीरा इव्हेंट लाईव्ह आमच्या संदेशबाईची लाईव्ह ज्यांना सातत्याने आज कमी कालावधीमध्ये भरपूर चांगली प्रसिद्धी घेतल्यानं एक चांगली क्वालिटी क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहिल्यानं त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज केली जाते. त्यांचा देखील आभार. आमच्या समेत आज कॉम बॉक्समध्ये नक्कीच आवाज ऐकायला मिळेल. रुपेश पाटील सर नक्कीच पेन जनवली यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आमचे सातत्यानं ज्यांचा आपण या स्पर्धेमध्ये ऐक आवाज ऐकत आहोत तो मात्र आमचे हिंदीचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांचा देखील आवाज. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक केतन कृष्णकांत शेठ पाटील चिपले यांचं आगमन झालं. केतन शेठ आपलं सहर्ष स्वागत. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती गोलंदाज तयार. पहिला मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज संकेत भगत हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. कॉम बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल गोलंदाज तयार होईल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. फलंदाज दिनेश श्रेष्ठ आणि फलंदाज हरेश मुंडे ही सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर अशी सलामीची जोडी तुम्ही उत्साली खुर्द टीमची पाहता. कॉम बॉक्स मधून पुन्हा एकदा शुभेच्छा. गोलंदाज या पहिलाच बॉल संकेत भगत हा मुख्य ट्रम्प कार्ड नक्कीच मंगलमूर्ती वाजे टीमचा. पहिलाच बॉल हाईट फॅक्टर बरपोता अंपासनं लगेच दंडित घोषित केला जिथे नोचा इशारा आला आणि एक्स्ट्रा अवांतर एक धावेनं अकाउंट सध्या ओपन झाला. गावदेवी उत्सारली टीमचा. पा पहिलं षटक घ्या मॅन्डेटरी पावर सर्कलचं षटक घ्या आणि या षटकामध्ये तुम्ही पाहिलं तर सर्कलच्या बाहेर नक्कीच गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला. ऑन स्क्रीनवरती नक्कीच पहानिवृत्ती केली जाईल. ऑफिशियल तिसरे अंपायर आमचे सत्यवान काकडे सर आणि स्व आयोजकांच्या माध्यमातून पहानिवृत्ती केली जाईल. गोलंदाज सया पुन्हा एकदा फ्रीट असेल. गोलंदाज संकेत भगत रिदम चुकत्या वारंवार तुमचा जेव्हा गोलंदाजी करत असता तेव्हा तुमचा रिदम आणि फुटवर्क हे इम्पॉर्टंट असा ते रिदम सातत्यानं थोडा चुकतं मी म्हणे. गोलंदाज संकेत भगत या गोलंदाजचा पाहता. समर फलंदाज स्ट्राईक वरती स्ट्राईक एंडवरती दिनेश श्रेष्ठ हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक इन ॲक्शन मध्ये पाहता. फ्रीटचा बॉल आहे. गोलंदाज तयार. वेट ऑन आच लेट कटचा नजाकत पॉइंटच्या वर्णचिन्हाला फेकून दिला. चार धावांसाठी हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. डेकोरेशन यांना विनंती असेल एखादा प्रतिनिधी जर असाल तर आपण स्टेजची संपर्क साधा. मंडप डेकोरेटर जयसिंग आव. नेक्स्ट बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा संकेत भगत. समोर दिनेश आक्रमण रूप धारण केला. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौका दिनेशच्या बॅट मधून येतोय. करून आपला नेहमीप्रमाणे ताबा घ्या. बघू चला विनंती असेल. सलग दोन चौकार फलंदाज दिनेश श्रेष्ठ. पा सलामीचा अगदी हा फलंदाज चांगला स्टार्ट देण्याचा सध्या प्रयत्न मॅच मध्ये गावदेवी उत्साली टीमला. चला सर्व स्वयंसेवक ऑल इंडियन्स आपण जावं दोन दोन ग्रुप. गोलंदाज या तिसरा बॉल संकेत. समोर दिनेश फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली पाकवास कबर लेक चेंडू फरार. सलग तीन बॉल तीन चौकार.
ठोकर नंतर ठोकला हा ब्रांडेड षटकार। शकाल क्या बात है, दमदारी थे तुम्हें एक्शन सैंडी पालकर पाहू शकाल। सातत्याने आपण पाहिले अनोखी अदा मस्टअप ऑपरेशन अर्थात सैंडी पालकर सर केवाले। आता थोडंस स्लो मोशन पाहायला मिळतं, भरपूर चांगली नक्कीच काहीतरी वेगळं सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। षटकार आले 6 धावेनं, संघ देखील पुढे सरकला आणि फलकावरती धाबा पाहिल्या संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती। ओपनिंग ब्लास्ट करत असताना या मॅच मध्ये दिनेश श्रेष्ठ हा फलंदाज अगदी प्रेशर निर्माण केला, गोलंदाज संकेत भगत वरती आक्रमणाने आक्रमण चढवलाय सध्या दिनेशनं। पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा संकेत भगत। हा प्रकार वेटनाच अगदी चांगली फलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळतं, अगदी दमदार बॅटिंग सध्या करत असताना दिनेश श्रेष्ठानं ठोकला अजून एक चौकार। गुलांची कुलस्वामिनी आई एकविराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात केली, दमदार स्पर्धा। या दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांनी या मैदानासाठी आम्हाला दमदार योगदान दिला मित्रांनो, ते शिवसेनेचे तरुण तडफदार नेतृत्व, या ठिकाणी युवकांचे प्रेरणास्थान चिपले ग्रुप ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच वृक्षवल्ली अमा सोयरे, झाडे जगवा आणि ऑक्सिजन पुरवा जीवन वाचवा असे धनंजय शेठ पाटील चिपले यांचे या ठिकाणी शुभागमन। धनंजय भाई आपलं सहर्ष स्वागत, त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर अर्थातच मीत एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, कोलीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक नशीब शेठ भुईर यांचे या ठिकाणी आगमन झाले। या बा नशीब भाई आपलं सहर्ष स्वागत। षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली सुरुवात मिळाली बॅटिंग करत असताना गावदेवी उसाळी टीमला। तर याच दरम्यान या स्पर्धेचे आमचे दमदार यशस्वी आयोजक केतन शेठ यांचे बंधू स्वप्नील शेठ यांचे या ठिकाणी शुभागमन। गोल्डन मॅन रियल किंग तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल, स्वप्नील मंगल शेठ पाटील आणि केतन कृष्णकांत शेठ पाटील एव1 जोडी आपलं सहर्ष स्वागत। अगदी चांगली स्पर्धा आणि रॉयल व्यक्तिमत्व नक्की स्वप्नील शेठ पाटील आणि केतन शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून हा गोल्डन चषक तुम्ही पाहता। पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहिलं तर 29-29 धावा। पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली सुरुवात मिळाली गावदेवी उत्साली टीमला, 29 धावा आल्या। आणि तर मीत 11 सर्वे सर्वा तथा रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पॅकर नशीबाई या व्यासपीठावरती आज त्यांच्या माध्यमातून महोसंघाला इथे पॅक केलंय आणि उसरलीच्या चालू असलेल्या स्पर्धेमध्ये खऱ्यातनं मंगलमूर्ती मीत 11 कालुंद्रे संघाला त्यांनी पुरस्कृत केला आणि तो संघ थेट सुपर 3 पोहोचलाय। त्याच्यानंतर मीत 11 महोसंघ देखील त्यांचा तिथे क्वालिफाय झाला, म्हणजे 2 संघ त्यांचे त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत या व नशीब शेठ। आणि आज साईला देखील मीत 11 महोसंघ काल सेमीला पराभूत झाला, आज कालुंद्रे संघ पाहायला मिळेल। चला शुभेच्छा देऊ या नशीब शेठ आपलं सहर्ष स्वागत। आमचे विश्वास भगत साहेब उसरलीचे माजी सरपंच आले असतील, आपणास विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। सेकंड षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पंकज पाटील एक अष्टपैलू खेळाडू, आता बॅकअप कमबॅक द्यावा लागेल। फटका चांगला हा देखील एक्स्ट्रा कव्हरला, ओहो सुपर फटका, अगदी चेंडू लॉक केला 6 धावांसाठी हा षटकार। मित्रांनो एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील त्याने केला, बॉल खाली गेला परंतु तो बॉल आणण्यासाठी गेला, त्या प्रेक्षक महाबाबाचा आपण आभार व्यक्त करूया। षटकार आलाय फलंदाज
हरेश मुंडेच्या बॅट मधून पा दोन्ही साइड ना आक्रमण आक्रमण सध्या चढवलं जातं. एक चांगला टार्गेट सेट करायचा ना ओपनिंग ब्लास्ट मॅच मध्ये पाहायला मिळतं. गावदेवी उत्साली टीम हा फटका फसला चेंडू अभे मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येथील विकेटची संधी आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी उत्साली टीमला फलंदा बाग मुंडे बॅक टू द पवेलियन. गावदेवी उत्साली टीमला हरेश मुंडे हा फलंदाज आता मैदानातून बाहेर झाला. थोडस बॅकअप मिळाले या मॅच मध्ये मंगलमूर्ती वाजे टीमला, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 29 आल्या आणि या षटकाचा विचार केला पहिल्याच बॉल वरती षटकार, सेकंड बॉल वरती आले विकेट. आता थोडासा मी म्हणे बॅकअप दिलाय पंकज पाटीलला मॅच मध्ये मंगलमूर्ती वाजे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल श्रेष्ठ हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. फुल टॉस बॉल दिशा दिली चेंडू साईल फाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला पहिलाच बॉल वरती हा दमदार चौकार फलंदाज राहुल श्रेष्ठच्या पॅटमधून. अगदी चांगलं संगीत कवी गायक एकनाथजी माली ज्यांच्या मुखातून संगीत या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्ही पाहता. स्लोवर बॉल चेन द स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाज पंकज पाटीलला. हे करावं लागेल मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक बॅकअप हवाय ना तर तुम्हाला तुमचं व्हॅरिएशन दाखवावं लागेल. जो घरच्या मैदानावरती तुम्ही अभ्यास करताना तो अभ्यास या मैदानावरती पेशकश करावा लागेल ना, ते केलं फलंदाज पंकज पाटीलला. फेकला डॉट चेंडू धाव फलकावरती आपण नजर टाकली संघ जाऊन पोहोचला 39-39 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी उत्साली हा देखील चांगला फटका. अगदी चांगले फटकेबाजी सध्या फलंदाज राहुल श्रेष्ठ करतोय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि दोन चौकार आपण राहुलच्या बॅटमधून पाहिलेत. आपणची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 43-43 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 29 आल्या, या षटकामध्ये जरी आपण विचार केला चेंडू फेकल्या टोटल 5 ज्याच्यामध्ये 14 धाबा सध्या खर्च केल्यात पंकज पाटीलनं. शेवटचा बॉल खोलबा टप्प्याचा बॉल होता खोद काम केला अजून एक तडाखा चौकारानंतर ठोकला राहुल श्रेष्ठनं हा ब्रँडेड षटकार. मंगेश दोन्ही बंधूंची ही जोडी तुम्ही पाहताय काय दमदार फलंदाजी केली होती पाचांच्या देखील स्पर्धेमध्ये. आता थोडासा अडचणींमध्ये वाढ होईल तो मिसाईल ग्रुप इलेव्हन मंगलमूर्ती वाजे या टीम समोर. डीजे पाहिजे याची नोंद घ्या. 15 मिनिटांमध्ये बरोबर तुमची या ठिकाणी 3 ओव्हर संपले पाहिजेत. रोज सामने 1:30 वाजता संपन्न होतात त्या अनुषंगाने आम्ही रोज डे नाईट ही स्पर्धा ठेवली. त्याच्यामुळे आजही आपल्याला विनंती असेल सर्व संघांना की 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटकं कम्प्लीट झाले पाहिजेत याची नोंद घ्या. तर 12 चेंडूंचं खेळ समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला 49-49 धाब्यावरती सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी उत्साली टीम पहिल्या षटकामध्ये 29 आल्या आणि सेकंड षटकामध्ये पंकज पाटीलला खर्च केला 20. दोन्ही गोलंदाजावरती प्रहार मॅचमध्ये केला गावदेवी उत्साली टीमना. तिसरा गोलंदाजाचा वापरला मॅचमध्ये मंगलमूर्ती वाजे टीमना. विश्वास दाखवला गोलंदाज हेमंत पाटील याच्यावरती दाखवला विश्वासानं. त्या विश्वासावरती ना ठाम गोलंदाजी करावी लागेल. सर कमबॅक करायचं ना मॅचमध्ये मंगलमूर्ती वाजे टीमला तर वारंवार डॉट चेंडून आणि विकेट या मॅचमध्ये सध्या इम्पॉर्टंट आहेत मंगलमूर्ती वाजे टीमसाठी. पहिलाच बॉल प्रहार केला चेंडू आभेमध्ये
क्षेत्ररक्षक वेगाने तील प्रयत्न करत होते, मात्र चेंडू फरार, अजून एक चौकार। हेमंत पाटील चार धावे न फलंदाज दिनेश श्रेष्ठ, पाच चांगली फलंदाजी दिनेश श्रेष्ठ आणि राहुल श्रेष्ठ बंधूची जोडी आणि दमदार योगदान देत असताना या मॅच मध्ये गावदेवी उत्साली टीमला। पुढचा बॉल पुन्हा प्रहार, थोडासा इलिमिनेशन ताकत कमी होती, क्षेत्ररक्षक चुकी करतो, प्रेशर मंगलमूर्ती वाजे टीम वरती आणि प्रेशरांना मिळतील चार धावा। गावदेवी उत्साली टीमला जीवनदान दिला फलंदाज दिनेश श्रेष्ठला, सलग पाक टू बाग दुसरा चौकार। पटक बाणा अजमावला सध्या फलंदाज दिनेश श्रेष्ठना, प्रत्येक बॉल वरती हवाई रॅकेट चा वापर करत असताना अगदी चांगले योगदान दिलं सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी उत्साली टीमला। संघाची धावसंख्येचा विचार केलं ना, संघ जाऊन पोहोचला 57 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या गावदेवी उत्साली टीम पाच चांगली फलंदाजी मॅच मध्ये, एक विकेट गमावला फलंदाज हरेश मुंडे, 6 वरती बाद झाला, त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ मॅच मध्ये साकारला दिनेश श्रेष्ठ आणि राहुल श्रेष्ठ या बंधूच्या जोडीनं, अगदी चांगलं योगदान दिलं गावदेवी उत्साली टीमला। प्रेशर निर्माण झाला गोलंदाजी करत असताना मंगलमूर्ती वाजे टीम वरती, पहिला टॉस जिंकला त्याच्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र गोलंदाजावरती प्रती प्रहार प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलं सध्या उत्साली टीमनं। पुढचा बॉल गोलंदाज तयार हेमंत पाटील, पुन्हा प्रहार बाटची नरे ज्योती, कदाचित इष्टरक्षक फंबलिंग झाला पाकबील शॉर्ट फाईन मध्ये, तोपर्यंत संधी साधल्यानं या बॉल वरती आले सिंगल, एका धाबेला आता प्राधान्य दिलं, एका धाबेनं संघ देखील पुढे सरकला, फलकावरती धाबा पाहिला, संघ जाऊन पोहोचला टोटल 58 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी उत्साली टीम स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज राहुल श्रेष्ठ फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक, पाहता गोलंदाज तयार हेमंत। हा ट्रॅकर बॉल होता, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र लाईन भरपूर चांगली होती। आता या मागे दोन बॉल वरती थोडस बॅकअप मिळालंय हेमंत पाटीलला, कारण की सलग दोन बॉल वरती दोन चौकार, त्याच्यानंतर दोन बॉल वरती चांगली लेंथ चांगली लाईन सध्या मॅच मध्ये हेमंत पाटीलचे पाहायला मिळतं। धावसंख्या स्थिर 58 आकड्यावरती उत्साली टीम समोर राहुल श्रेष्ठ। प्रहार करण्याचा प्रयत्न बाटची एज, चेंडू चालला बॅकवर्स कव्हर लेगला, क्षेत्ररक्षक वेगाने येतील लास्ट मोमेंटला, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, थोडस पंबलिंग झालं, नशिबाची साथ गावदेवी उत्साली टीमला आल्या चार चौकार। विजय 62-62 या आकड्यावरती, पा पहिल्याच मॅच मध्ये एक चांगला हायस्ट टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये करतोय गावदेवी 11 उत्साली टीम समोर। फलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहुल, प्रहार केला, ओहो स्टँड अँड 11 स्टँड अँड डिस्पॅच ठोकला षटकार। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा, 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूंच्या अखेरीस भरपूर चांगली फलंदाजी मॅच मध्ये राहिली गावदेवी उत्साली टीमची आणि संघ जाऊन पोहोचला 68-68 या आकड्यावरती, अगदी चांगला खेळ मॅच मध्ये पाहायला मिळतं। दोन बंधू अगदी चांगली फलंदाजी मॅच मध्ये राहुल श्रेष्ठ आणि दिनेश श्रेष्ठ सध्या साकारत असताना, शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश पाटील
याचा वापस सध्या हा चौथा ट्रम कार्ड नक्कीच मंगलमूर्ती वाझे टीमचा. धाबेवरती ब्रेक द्यायचा ना तर विकेट इम्पॉर्टंट आहे, ती विकेट घ्यावी लागेल दिनेश श्रेष्ठ आणि राहुल श्रेष्ठची. तो प्रयत्न मॅचमध्ये करावा लागेल. गोलंदाज निलेश पाटीलला कशा रीतीने हा षटक फेकला जाईल याच्याकडे देखील पूर्णपणे नजर असतील. चला स्पीडअप करा, वेळेनुसार खेळ करावा लागेल. लक्ष असू द्या मंगलमूर्ती वाझे टीम समोर दिनेश श्रेष्ठ गोलंदाज तयार. पहिलाच बॉल कोलबा टप्प्याचा अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडला केलेला. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगलला दिलं प्राधान्य आणि इथे मात्र एकच जावेनं समाधान मानलं. प्रेशर भरपूर आहे सध्या मंगलमूर्ती वाझे टीमवरती, कारण की धाबेवरती ब्रेक लावता आला नाही या तीन गोलंदाजांना. आता या अंतिम षटकामध्ये कशा रीतीनं गोलंदाजी निलेश पाटील करेल मंगलमूर्ती वाझे टीमसाठी हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं. सिंगल आली, एका धाबेनं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिला, टोटलला 69 69 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना उत्साहली टीम. समोर राहुल पुन्हा एकदा सज्ज प्रहार केला राहुलने, अजून एक तडाखा, चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. सहा धाब्यांसाठी आला षटकार. लाइट्स ऑन करे फ्रंट लाइट. 75 75 धाबा पा. प्रत्येक गोलंदाजावरती ना प्रहार केला, विकेट घेता आलं नाही या मंगलमूर्ती वाझे टीमला ना. त्याच्या कारणास्तव प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलं राहुल श्रेष्ठानं, दिनेश श्रेष्ठानं. सांघिक धाबसंख्या फलकावरती 75 75 एक चांगला टार्गेट पाचमध्ये सध्या सेट केलं जातं. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये गावदेवी उत्साहली टीमच्या माध्यमातून. समोर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक फलंदाज राहुल श्रेष्ठ स्ट्राईकवरती. पुन्हा प्रहार, मुख्य व्यासपीठाला दिली सलामी सलग पॅक टू पॅक. हा दुसरा षटकार. झालेत ना पहिल्या फेरीतील जे पहिले सामने, म्हणजे पहिल्या दिवशीतील धावांचा डोंगर जवळजवळ 93 धावा, दुसऱ्या दिवशी पण पहिल्या मॅचमध्ये 80+ धावा, तिसऱ्या मॅचमध्ये म्हणजे पहिल्या सामन्यावर धावा झाल्या त्याच्यानंतर धावा पाहायला मिळाला नाहीत. म्हणजे प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवस रात्र परमिटच्या पहिल्या मॅच सामन्यामध्ये धावा आपल्याला पाहायलाच मिळाल्या आहेत. समोर नदीश आहे, त्याच्यामुळे शांत वातावरण होतं. षटकाराला सलग 2, पुढचा बॉल पुन्हा प्रहार, अजून एक, ओहो सुपर सुपर सेबी उपर टुपर. सलग चौथा षटकार टोकतो फलंदाज राहुल श्रेष्ठ ऑन फायर. पण राहुलची केली वैयक्तिक पाहिली ना तर 10 बॉल आणि 42 धाबा काय केली या मैदानाच्या आतमध्ये. अगदीच चांगला खेळ साकारला, 10 बॉल 42 धाब्यांची केली साकत असणं. सध्या ऑन स्ट्राईक फलंदाज राहुल श्रेष्ठ. गोलंदाज तयार पुन्हा एकदा निलेश पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोवर होता. बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये आलं नाही आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळाला. बॅटकट नाही, एक धाव मिळेल गावदेवी उसाली टीमला आणि संघ जाऊन पोहोचला. अगदी धाबेंचा डोंगर उभारत असताना या मॅचमध्ये नक्कीच मंगल नक्कीच बॅटिंग करत असताना गावदेवी उसाली संघ जाऊन पोहोचला 88 88 आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल असेल समोर ऍज अ ओपनर फलंदाज दिनेश श्रेष्ठला. तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता गोलंदाज तयार नक्कीच निलेश. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसला विकेट. अंतिम बॉल वरती दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना उत्साहली टीमला सत्र समाप्त झालं. चला तर विनंती असेल मीत 11 महोसंघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जय चेरोबा 11 सांगडे संघाचे संघनायक, जय चेरोबा सांगडे संघाचे संघनायक उपस्थित झालेत. तर मीत 11 महोसंघाच्या संघनायकाला मी विनंती करतो की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं. लाईट्स ऑन करा, विनंती असेल बघा. जयसिंग जयसिंग आपसे गुजारिश करते हैं कि एलईडी लाइट्स ऑन करें, आप फ्रंट लाइट ऑन करें, आपसे गुजारिश होगी. तर पहिला सत्र समाप्त झाला ना. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी उत्साली टीमनं धाबा जमा केल्या 88.
89 धावेंचा भलमोट लक्ष्य आता सेकंड सत्रामध्ये पार करावा लागेल. मंगलमूर्ती वाजे टीमला हा लक्ष्य कशा रीतीने पार केला जाईल या आपण करूया. कॉम बॉक्स मध्ये बदल, कॉम बॉक्स मध्ये जॉईन होतील. अर्थात आज यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल ते मात्र आमचे सिनियर समालोचक रुपेश पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. आपण टॉस करूया दोन टीम मध्ये, जय चरबा 11 सांगडे विरुद्ध मीत 11 मोह या दोन संघांमध्ये. आणि टॉस करण्यासाठी चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व धनंजयभाई पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण आपल्या शुभास्ते करावा. चार षटकांची लढत. टॉस का बॉस छापा इज द कॉल बट इट इज अ टेल्स काटा. मंगेश अभिनंदन जय चिरोबा सांगडे संघ टॉस जिंकला. निर्णय कुठला घ्याल, पेंडिंग असेल जशी ही मॅच संपेल निर्णय घेऊन आपण मैदानात उतरायचंय. समीर पाटील साहेब आपला सहर्ष स्वागत. यस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर अर्थातच नशीब शेठ बोईर मीत एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा कोलीगावचे सुप्रसिद्ध उद्योजक संपन्न सर्वांवरती करदात्यांना भरभरून प्रेम देणारे व्यक्तिमत्व पाहू शकाल. आणि आपण आताच कोपर येथे गणेश उत्सव पाहिलात. संपूर्ण आचार्याची जबाबदारी, संपूर्ण वेश जबाबदारी आचार्य भूमिका म्हणून नेहमीच सातत्याने निभावतात. नसीबाई आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समेत त्यांचे सुपुत्र मिट्टू मीत यांचं देखील आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. बॉल द्यायचे, बॉल प्लीज. यस थँक्यू. तर आलेल्या सगळ्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान येथे मात्र राखला जातोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आणि मी समालोचक रुपेश पाटील जनवली पेन तमाम क्रीडा रसिकांचं चिपलाई क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ चिपले आयोजित गोल्डन चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करे. जयसिंग आपण सब हॉलिजन लाईट ऑन करे. जयसिंग आपसे गुजारिश की सब लाईट्स ऑन करे. मॅच आपण पाहतोय. गावदेवी उसळी खुर्द यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती वाजे. प्रथम इथे टॉस जिंकला होता मंगलमूर्ती वाजे या टीमनं. आणि त्याचबरोबर इथे टार्गेट सेट केलंय गावदेवी उसरली खुर्द या टीमनं. 88 बनवल्यात, 89 धावांचा इथे इथे पल्ला कंप्लीट करायचा आहे मंगलमूर्ती वाजे या टीम. सुरुवात होताना पाहायला मेन एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहायला गेलं तर मंगेश पाटील यांचा आपण आवाज ऐकत होतात. आणि त्या स्पर्धेला पूर्णपणे आपल्या रॉक आवाजानं मात्र रॉकस्टार प्रवीण गायकर मात्र कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने. आणि तर याच दरम्यान आपण हरिभक्त परायण तुकाराम महाराज यांचे या ठिकाणी शुभागमन झाले वंचित. आपलं सहर्ष स्वागत. गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये गुणलेखकांमधील बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय कांचनजी पालकर किवाले. त्याचबरोबर ब्रँड इज ब्रँड सातत्याने आम्ही उल्लेख करत असतो. एकिवरा इव्हेंट्सचे मालक आदरणीय संदेश शेकेसाहेब सुकापूर यांचा हा
यूट्यूब लाइव चैनल अपने सातत्याने आयोजन केले या स्पर्धेला पाहिले गेलात तर अगदी गुलाबी थंडी या अगदी झाडांच्या मधोमध मात्र वसलेला हा मैदान आणि त्याच मैदानामध्ये थंडीचा आनंद घेताना ही मात्र अनेक क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत। सर टेक्निकल इश्यू आहे संडी पालकर सर, 2 मिनिट अगदी वेट करायचं आहे। या चिपले गावाच्या नावाचा मात्र जय जयकार होताना पाहायला मिळेल। अखंड 5 दिवस ही स्पर्धा सातत्याने मात्र या मैदानामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये मात्र चिपले नगरीमध्ये संपन्न होताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या विभागातील गोल्ड मॅन म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते ते केतन पाटील साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय स्वप्नील पाटील साहेब यांच्या मुख्य आयोजकांखातर मात्र ही स्पर्धा सातत्याने मात्र पुढे जाताना मात्र पाहायला मिळतोय। आणि त्याचबरोबर मालिकावीर बाईक ज्यांनी आम्हाला दिले ते आदरणीय देवत गावाचे राजेश वाघमारे साहेब यांचेही करू आम्ही मनापासून आभार। आज पाहिलं गेलं तर एक सातत्याने चांगले संघ गेलं तर एक सातत्याने चांगले संघ खेळताना पाहायला मिळेल। नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येणार आहे मिथ 11 मोहो त्यांच्या विरोधामध्ये चुरुबा सांगली टीम। क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून झकज यांच्या बॅटमधून मात्र षटकार। मिड ऑन शॉट मध्ये घेतले आणि मिड ऑन डीप मध्ये मात्र ढकलले गेले। एक जबरदस्त खेळाडू पंकज सातत्याने मात्र वाजे गावाच्या सितारा राहिले। आणखी एक दर्जेदार अगदी लांब 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 लचक पंकज पाटील यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय क्लासिकल षटकार। इथून जशी सुरुवात केली होती गावदेवी उसरली खुर्द ह्या टीमनं तशी सुरुवात दे धडक करत असताना मात्र पाहायला मिळतोय। हा वाजे गावाचा सितारा आहे आणि एक वर्ष मात्र वाजे गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मात्र उत्तम स्थानावरती नेण्याचं काम केलंय। आणि तेच नाव पंकज पाटील पिंको या नावानं सुपरिचित असणारा मात्र या विभागामध्ये सत आपला मात्र नावाचा परिचय देतोय। आणि अगेन्स्ट कोणाच्या तर एक महत्वपूर्ण गोलंदाज चेतन भगत फ्रंटलाईन गोलंदाजी करत असताना त्याच्यानंतर ही अगदी अतिथी कक्षाला गवसणी घालणारा हाही फटका जातोय सीमा रेषा पार 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 पार। पाहायला गेलं तर इथून इथे आल्यावरती आपण चर्चा केली होती या मैदानाची चर्चा आपण पाहायला गेली। मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासली तर या मैदानामध्ये धावा ओघाने येताना आपण पाहिलेले आहेत। आणि त्याच प्रथमतः फलंदाजी करत असताना इथून गावदेवी उसरली खुर्द टीमनं मात्र अगदी पावड्यानं मात्र इथे धावा जमवल्या होत्या, धावांचा गल्ला जमवला होता। तसाच प्रकार इथे पंकज पाटीलकडून केला जातोय। लॉंग ऑफ रिझर्वमध्ये ऑफ ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहेत इथे बोलला अडवल्यापैकी गेले खराब थ्रो तिथे खराब कलेक्शन मॅच अगदी हाय होल्टेज आहे। इथून पाहायला गेलं तर ज्या प्रकारे इथून सुरुवात झाली ना मंगलमूर्ती वाजे टीमची इथून मिसाईल मंगलमूर्ती वाजे तर सुरुवात जशी झाली आता इथे अशा पल्लवी झाल्यात। या गुलाबी थंडीमध्ये परत एकदा वाजेकरांना थोडासा हलकासा झुलूक मात्र सुखाची देताना मात्र पाहायला मिळेल आपल्याला। कारण एक महत्वपूर्ण सातत्याने चांगली फलंदाजी पंकज पाटीलने केले आता स्ट्राईक कन्वर्ट झाली। पंकज आहेत स्लोअर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे केले गेले डॉट बॉल आलाय आत्मविश्वास चेतन भगत यांचा मात्र इथे वाढला जाईल। ऑन स्ट्राईक 5 बॉलमध्ये 20 धावांवरती पंकज पाटील वाजे गावाचा सितारा वाजे टेनिस पटलावरचा कोहिनूर हिरा सातत्याने मात्र आपल्या नावाची ओळख दिली। तर दुसऱ्या बाजूला उसरली खुर्द टीमकडून सातत्याने फ्रंटलाईन गोलंदाजी करणारे गोलंदाज चेतन भगत
याही फटका तड़ाकत नजाकत ताकत सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप बॉल सीमा पार पंकज पाटील पाटलाचा पोरगा ठोकतोय षटकार। आयोजन दे धड़क बेधड़क फटकेबाजी ही कड़क कड़क पाहायला मिळतो इथे मंत्रमुग्ध केले। आता इथून प्रथमतः मात्र अंदाज लावला जात होता वाजे गावातून की मॅच थोडीशी मात्र आपल्या गावापासून दूर गेली की काय, परंतु नाहीये। परत एकदा मात्र पाहायला गेलं तर लाइव टेलिकास्ट वरती इथे मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा वाजे गावासाठी त्यांना मात्र पाहायला मिळतील। गावदेवी उसरली खुर्द आता आपण उल्लेख केला सुपर 8 मध्ये मात्र या सुपर 4 मध्ये प्रवेश केला भातान या स्पर्धेमध्ये आणि त्याच टीमच्या विरोधामध्ये अगेन्स्ट खेळत असताना मिसाईल मंगलमूर्ती वाजे आता इथून कशा प्रकारे मात्र खेळ पुढे नेला जाईल, कारण पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना उसरली खुर्द या टीमच्या मात्र धावा आल्या होत्या 29 धावा आणि वाजे टीमच्या आल्या 26 धावा। लेफ्ट हँड बॅट्समन यज्ञेश पाटील याही नावाची चर्चा झाली, बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार येथील धाव मात्र येते 4-4-4 चौका। कौलाय यज्ञेश पाटील यांच्या बॅक मधून मात्र हा येतोय आणखी एक क्लासिकल चौकार। पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर परंतु त्या आव्हानांना कंप्लीट करत असताना वाजे टीम अगेन्स्ट राहुल गोलंदाजी मार्गवरती क्षेत्रक्षक आहेत इथे तर त्या सगळं डीप वर्ण मात्र येताना पाहायला मिळतील, बॉल पर्यंत पोहोचतायत उचलतील तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत। एक धाव आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35 धावा आणि स्कोरबोर्ड मिसाईल मंगलमूर्ती वाजे टीम बॅटिंग करत असताना पल्ला कंप्लीट करायचा आहे 89 धावा इथे जमवायचे आहेत 35 धावा आल्या। दुसरा षटक मार्गस्थ आहे राहुल श्रेष्ठ गोलंदाजी मार्गवरती ओहो वा मंत्रमुग्ध केले जसप्रीत बुमराहची आठवण करून देणारी गोलंदाजी अगदी स्लाइड आउटसाइड द ऑफ स्टम्प डिलिव्हरी ही उलक आहे राहुल श्रेष्ठ नेहमी सातत्याने आडनावाप्रमाणे श्रेष्ठ काम उसरली खुर्द टीमसाठी मात्र करताना पाहिले गेलेत। आणखी एक जबरदस्त बॉल जोरदार अपील अपील मध्ये फील तेवढं जाणवलं नाहीये बाहेर जाणारा बॉल थोडासा रेषेमध्ये अडकले नाहीत। एक महत्वपूर्ण फलंदाज अस कॅप्टन लीडिंग फ्रॉम द एंड आपल्याला पाहायला मिळतात पंकज पाटील स्ट्राइक इनला मात्र पाहायला मिळतात इथे आणि इथून ही विकेट आहे ना ही खूप महत्वपूर्ण आहे टीम वाजेसाठी आणि त्याचबरोबर उसरली खुर्दसाठी। स्टेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल होते क्षेत्ररक्षक आहेत इथे हरेश मुंडे पुचलतील फेकतील बॉल आणि तोपर्यंत मात्र इथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल नंतर षट क्रमांक समाप्त होते दुसरं आणि या षटकाचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाले आहेत 10 आणि जे षटक उसरली खुर्दला हवं होतं तो षटक मात्र आलाय कमी धावांचा आणि राहुल श्रेष्ठने काम केले तमाम 10 धावा खर्च करत असताना आणि 2 षटकांच्या खेळीनंतर 9 बॉलमध्ये 27 धावांवरती पंकज पाटील खेळताना पाहायला मिळत आहेत तर 3 बॉलमध्ये 9 धावांवरती यज्ञेश पाटील आणि टीम मिसाईल मंगलमूर्ती वाजे 2 षटकांच्या खेळीनंतर 36 या धावसंख्येवरती।
अपन प्रत्येक रायगढ़ टेनिस क्रिकेट ग्रुप वरती पाहिलं, व्हाट्सअप वरती पाहिलं, फेसबुक वरती पाहिलं, तर आदरणीय केतन पाटील साहब ने, स्वप्नील पाटील साहब ने गोल्डन चषक काची मात्र हवा आणि हवा होताना पाहायला मिळतोय। ओहो गुडलेंथ वरचा बॉल होता, अगदी पाहिलं गेलं तर चेसच डिलिव्हरी, आणि त्यानंतर एक अनुभवी खेळाडू आहेत, अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा परिचय दिलाय, पंकज पाटील बीट झालेत, डॉट बॉल आले, इथून डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील, गावदेवी उसरली कूर्द या टीमला, तर अगेन्स्ट इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील पंकज पाटीलला। सुवा डिलिव्हरी जी हवी होती विकेट, ती विकेट आली, मोठा विकेट मात्र प्राप्त करून देत असताना हरीश मुंडे टेनिस क्रिकेट पटलावरचा आणि उसरले कूर्दचा कोहिनूर हिरा प्राप्त करून देतोय, कॅप्टनला केले बाद, बॅक टू द गाउट, दहा बॉल मध्ये 27 धावा करून मात्र पंकज पाटील बॅक टू 11 बॉल मध्ये 27 धावा केल्यात पंकज पाटीलनं बॅक टू द गाउट। म्हणायचं झालं तर अनेक वर्ष इथून आपल्या नावाचा परिचय दिलाय या क्रिकेटमध्ये, अतुल पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, इथे यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना मित्रांनो, तेवढीच मेहनत तुम्हाला ती टिकवण्यासाठी करावी लागते, आणि तेच हरेश मुंडे यांच्याकडनं सातत्याने मात्र आपण पाहिलंय, एक महत्त्वपूर्ण गोलंदाज, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे, आणि 3 मार्गस्थ असताना मात्र जी विकेट हवी होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून दिली पंकज पाटील यांच्या स्वरूपामध्ये, ऑन स्ट्राईक अतुल पाटील, आणखी एक ब्लॉकरचा बॉल अगदी बुंध्यातील ज्याला म्हणता येईल, हरीश मुंडे यांची मात्र ओळख आहे, आणि ते सातत्याने मात्र ते करताना 4 बॉल इथून पाहायला गेलं तर एकही धाव नाही आहे, जबरदस्त इथे गोलंदाजी करत असताना आणि सातत्य आपल्या नावाचा परिचय देत आहेत हरेश मुंडे। फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि फलंदाज बात होतील की पंचांचा निर्णय येणं बाकी असेल, रिव्ह वापरला जाईल, 3 पंचांकडे इथे मात्र मागणी केली जाईल आणि इथे ऑन स्क्रीन चेक केले जाईल, इथे हे चतुराई पाहायला मिळाली, गावदेवी उसरली कूर्द, पंचांचं आहे की फलंदाजांनी घेतलेलं, ओके आउट, OUT आउट फलंदाज बाद अतुल पाटील बॅक टू द गाउट। सुरुवात पहिल्या षटकामध्ये छान झाली होती, पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र ब्रेक दिला होता, तिथे एक महत्त्वपूर्ण गोलंदाज राहुल श्रेष्ठ या गोलंदाजांनी, कारण तिथे धावा फक्त खर्च झाल्या होत्या 10, आणि त्यानंतर ज्या नावाच्या दबदबा सातत्याने रायगड टेनिस क्रिकेटमध्ये राहिलाय ते हरेश मुंडे हे गोलंदाजीवरती आले 3 षटकासाठी आणि आपल्या नावाचा परिचय देत आहेत आणि फलंदाजांना बाद केलंय 2, अजूनपर्यंत एकही धाव नाही। नवीन फलंदाज विघ्नेश पाटील याही नावाची सातत्याने चर्चा झाली, विघ्नेश पाटील नावाची चर्चा झाली होती, दे धडक बेधडक विघ्नेश पाटील यांनी ठोकला षटकार कडक कडक कडक। पाटलाचं समुद्र संगीत, विघ्नेश पाटील आणि यज्ञेश पाटील दोन्ही पाटील फलंदाज आहेत मैदानामध्ये, पाटील की गाजवतील का, सामना जिंकून देतील का, इथून धावपलकावरती धावा लागल्या जाते, त्या 3 षटकांच्या खेळीनंतर 2 विकेट माघारी, 42 धावपलकावरती
सहा बॉल मधे इथून विजयासाठी गरज असणार आहे ती 47.47 ची गरज असणार आहे। थोडंस अवघड आहे समीकरण, परंतु पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली होती आणि तशी सुरुवात सातत्य पंकज पाटील बाद झाले आणि तिथून थोडंस संकटामध्ये गेला वाजे संघ आणि इथून कमबॅक निश्चितच दुसऱ्या षटकामध्ये आलं होतं। राहुल श्रेष्ठ या गोलंदाजांनी मात्र करून दिलं होतं, कारण महत्त्वपूर्ण षटक आला होता, तिथे 10 धावा खर्च झाल्या होत्या आणि इथून हरीश मुंडे आले, त्यांनी फक्त धावा खर्च केल्या 6.42 धावा धावफलकावरती। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण आहे तिथे, रोशन यांच्याकडनं पकडलं जाईल झेल, फलंदाज बाद यज्ञेश पाटील बॅक टू दगआउट। चिपलाई क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ चिपले आयोजित गोल्डन चषक 2024 या स्पर्धेचे मुख्य आयोजक गोल्डन मॅन अर्थात श्री आदरणीय केतन कृष्णकांत पाटील साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय श्री स्वप्नील मंगल पाटील साहेब, आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या गोल्डन चषक 2024 ही हवा आणि बुलबाला होताना मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळाला। आज तिसरा दिवस आहे, दोन दिवस अजून अंतिम बाकी असतील। लोअर फुल टॉस बॉल फेकण्याचा प्रयत्न, व्हाइटचा निर्णय तिकडे पंचांचा येईल, अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावफलकावरती आणि इथून धावफलकावरती 43.43 ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते। टीम मिसाईल मंगलमूर्ती वाजे, थोडीशी दूर मॅच गेली, हराकिरीच्या उंबरट्यावरती मंगलमूर्ती वाजे ही टीम आपल्याला पाहायला मिळेल। फटकेबाजी तर होतोय, हाई क्लास चेतन पाटील यांच्या बॅकमधून मात्र हे षटकार थोडंसं उशीर का होईना, परंतु आपल्या नावाचा क्लास दाखवतोय। धावा येतील 6। परेश भगत गोलंदाजी मार्कवरती, वाव इथे चांगली डिलिव्हरी होती, अगदी चांगल्या प्रकारे मात्र बॉल पाहायला मिळाला, तेवढ्या चांगल्या प्रकारे मात्र इथे डिफेन्स केलं आहे। ऑन साईडला आडवे बॅटनं मात्र खेळून काढलंय, डीप फॉरवर्ड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, इथे बॉलपर्यंत पोचल्यात आणि एक सिंगल आली। इथून मिसाईल मंगलमूर्ती वाजे टीम 50 धावांचा मात्र इथे टप्पा पूर्ण करत असताना मात्र पाहायला मिळत आहे। आणखी एक क्लास तिथे दीपेक्षा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत पोसील राजन, राजा यांच्याकडनं अडवला जाईल, तोपर्यंत एक सिंगल शांत केल आणि पूर्णपणे मॅच जर पाहायला गेलं तर गावदेवी उसरली खुर्द या टीमच्या बाजूने पूर्णपणे झुकताना मात्र पाहायला मिळतो। इथे सुरुवात करायची होती दमदार, सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये, कारण जमेल तशी सुरुवात करणं, अडखळणं, चाचपडणं, धडपडणं आणि परत एकदा पुन्हा नव्यानं उभं राहणं हा सर प्रत्येक गोष्टीची अशी सुरुवात असते, परंतु तशी होताना पाहायला मिळाली नाही आपल्याला। मिसाईल मंगलमूर्ती वाजे या टीमकडनं ज्या प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये जी संकटामध्ये आली होती इथे हल्ला चढवला जातोय, परंतु हे फटकेबाजी अगदी उशिरा होताना मात्र पाहायला मिळाली। हा षटकार आलाय आणि या षटकारानं मॅच फिनिश आणि गावदेवी उसरली खुर्द टीम मात्र या आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील पहिला सामना इथे मात्र विजयी होताना मात्र पाहायला मिळतील आणि मिसाईल मंगलमूर्ती वाजे हा टीम ही टीम मात्र पराभूत झाली। तर आम्ही बेस्ट ऑफ लक देऊ इथे गावदेवी उसरली खुर्द ह्या टीमला। तर मॅन ऑफ द मॅच जर पाहायला गेलं तर चांगली खेळ केली।